बेकायदेशीर सावकारी करून दामदुप्पट पैसे वसूल करणारा सावकार खंड्या धाराशिवकर याला मुंबई व सातारा पोलिसांनी मुंबई न्यायालय परिसरात शिताफीने अटक केली त्याच्यावर दहापेक्षा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर खंड्याला कायदा आणि सुव्यवस्थेची चांगलीच जाणीव झाली आहे गोरगरिबांना त्रास देणारा खंड्या पोलिसी खाक्या अनुभवास मिळू नये यासाठी रडकुंडीला आल्याची माहिती मिळू लागली आहे गुन्हेगारांची पलटन उभी करणाऱ्या फलटण तालुक्यातील या खंड्याने विकास नगर येथे आल्यानंतर अनेकांच्या सहकार्याने सावकारीतून मोठी माया जमवली आहे भ्रष्ट यंत्रणा महसूल अधिकारी आणि काही वकील मंडळींच्या कलागतीने खाजगी सावकारी करणाऱ्या खंड्याला काही समाजकार्याचा बुरका पांघरून काम करणाऱ्या भाऊ दादा सरकार मालिक नेत्यांची साथ लाभली आहे त्यामुळे या एकेकाळच्या या रिक्षावाल्याने अनेकांच्या गाड्या जमिनी घरे फ्लॅट बळकावल्या आहेत यातीलच काही मालमत्ताही सातारा परिसरातील गुंड प्रवृत्तीच्या समाजसेवेचा घालून बड्या नेत्यांसमोर वावरणाऱ्या भुरटे आणि दलाल यांच्या नावावर केल्याची चर्चा आहे अनेकदा मदत करणारे त्याचे साथीदार काही फरार झाले आहेत दरम्यान खंडा पोलिसांना सापडल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे ते पोलीस खंडावर कशा प्रकारे न्यायालयात त्याच्या विरोधात पुरावे सादर करतात त्याची गेली दहा वर्ष खाजगी सावकारीतून झालेल्या भानगडीत अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज खंड्याला पोलिसांनी पायी चालत नेत न्यायालयासमोर हजर केले